नमस्कार मित्रांनो, सध्यानी खेड्यावर प्रत्यक्ष शेती कामे करत आहे. हे काम करताना अतिशय एक गंभीर बाब माझ्या लक्षात आली की आजकाल मजुरांच्या बाबतीमध्ये जिधर धन उदर हम क्षणाक्षणाला शब्द फिरवल्या जातात, क्षणाक्षणाला शब्द फिरवल्या जातात. समोर त्याच्या वेळेची बिलकुल किंमत नाही. मला सांगा मित्रांनो, हे बरोबर आहे का? पूर्वीच्या काळी प्राण जाय पण वचन न जाय, आज क्षणाक्षणाला शब्द फिरवतात. इकडची थुंकी या बोटावर, तिकडची थुंकी त्या बोटावर, याला काय म्हणायचं? समोरचा खड्ड्यात गेला तरी चालेल, पण या माणसाकडनं जर या क्षणाला 100 रुपये भेटत असतील आणि त्या क्षणाला या माणसाला शब्द देऊन दुसरा 200 देत असेल तर याला मागे साधल्या जायचं. काय म्हणायचं, काय म्हणायचं, काय म्हणायचं, काय म्हणायचं, या मानसिकतेला काय म्हणायचं? पहा मित्रांनो, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. आणि मला वाटतं इंडस्ट्रीजमध्ये जसा आर्बिट्रेशन ॲक्ट आहे तसा शब्द मोडणे हा सुद्धा ॲग्रीमेंटचा भंग आहे. पण या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आर्बिट्रेशनमध्ये जाणं पुरतं का? म्हणून सरकारने ही मनोवृत्ती कंट्रोल करण्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. त्याशिवाय शेतकऱ्याची हंगामात जी पिळवणूक होते मजूर वर्गाकडनं ती होणार नाही. सध्या शेतकऱ्याची अक्षरशः पिळवणूक चालू आहे, पिळवणूक चालू आहे. ही थांबलीच पाहिजे, ही थांबलीच पाहिजे. असो माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस बी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. थँक्यू.